साहेब आम्हाला काही लागत नाही। आज तुम्हाला सांगतो, हा भगवा जर आमच्या खांद्यावरती बाजूने जर ठेवला तर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने इधवाबाई दिसती त्या पद्धतीने तुमच्या माहितीसाठी आम 4 दिवसापासून बघत आहात। अतिशय वातावरण वाईट आहे। मला सर्व आमदारांना मला कळकळीची विनंती करायची आहे की जरा ठेवा, शिवसेनेने जरा जरी गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळा गेला नाही। म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या। 100% तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाही। पण माझ्या छत्रपती शिवरायाचा जो भगवा आहे, माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा माझ्या खांद्यावरती दिलाय, त्याला आभार ठरण्याचं काम आपण सर्वजणांनी करावं। ही कळकळीची विनंती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सर्वजणांना करतो। कारण की अतिशय ज्या पद्धतीला तुम्हाला सांगतो की आपल्यावरती संकट या लोकांनी आणलंय, माननीय एकनाथभाई शिंदे सुद्धा तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेनेचे गटनेते आहेत, त्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे की एका ठिकाणी आपण सगळ्या जणांनी बसा आणि निर्णय घ्या। आम्ही 100% सगळे तुमच्या सोबत आहोत। पण ज्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा आहे त्याला डाग न लावता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे। एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। साहेब, आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये मी तुमच्या माहितीसाठी परभणीपासून हिंगोलीपर्यंत आलोय। ज्या पद्धतीनं मी निवडून आलो, मी आमदार झालो, त्यावेळेस माझा सत्कार सन्मान झाला नव्हता। पण आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या शिवसैनिकांनी माझा मान सन्मान केला, माझ्या अक्षरशः तुम्हाला सांगतो की हृदय भरून येणार येतंय। मी तुम्हाला खास करून सांगेन साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुमचे आमदार कुठेही जाऊ द्या, पण माझा सर्वसामान्य शिवसैनिक हा जाग्यावरती आहे, हा तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे, हा विश्वास तुमच्या माहितीसाठी मला आहे। साहेब, एकच नाराज उलटे सर सेनापती बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब तू मागे बढ़ो। साहेब आम्हाला